मृग नक्षत्राच्या सरी कोसळतात, मातीचा सुगंध सोबतच शेतात विविध प्रकारच्या रानभाज्याही उगवत होत्या. मात्र गेल्या काही वर्षापासून शेतातील तणाचा नायनाट करण्यासाठी विविध जातीच्या तणनाशकांचा अतिवापर वाढल्याने या रानभाज्या नामशेष होत आहेत. त्यामुळे शेतकरी शेतमजुरांना रानभाज्यांची चव दुर्मिळ झाली आहे. सध्या शेतात खरीप हंगामातील हिरवीगार पिके डोलू लागली आहेत. दरवर्षी या पिकांसोबत वाढणारे तण आणि तणामध्ये वाढणाऱ्या औषधी गुणधर्मयुक्त रानभाज्या मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडतात. साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटच्या व ऑगस्ट महिन्यात शेतात मोठ्या प्रमाणावर उगवणाऱ्या रानभाज्या यावर्षी उगल्याच नसल्याचे दिसून येत आहे. शेतात तणनाशकांचा अतिवापर हे यामागील मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. दरवर्षी सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली असता त्यासोबत मोठ्या प्रमाणात तणही उगवते. या तणामध्येच मानवी शरीरासाठी अत्यंत पौष्टिक व औषधी गुणधर्मयुक्त रानभाज्याही लपलेले असतात. रानभाज्यांमध्ये निरनिराळे जीवनसत्व मिळत असल्याने त्यांचा आहारात समावेश असणे आवश्यक असते. सर्वसाधारण आपल्या रोजच्या आहारात पालक, मेथी, मुळा, चवळी आदी पालेभाज्यांचा समावेश असतो. मात्र पावसाळ्याच्या दिवसात शेतातील पिकांसोबत वाढणाऱ्या या रानभाज्या इतके पौष्टिक घटक असून ऑक्सिडेट सारख्या पोषणरोधक घटकांचे प्रमाण कमी असते. या रानभाज्यांमध्ये प्रामुख्याने विदर्भात अंबाडी, चवळी, शेरणी, करुटले, तांदूळजना, वाघोटे, करड कोसला, तरोटा, फांदी आदी भाज्यांचा समावेश होतो. जुलै ते ऑगस्ट महिन्यात या रानभाज्यांची मोठी रेलचेल असायची. मात्र यावर्षी सुद्धा या रानभाज्या दिशेनाशा झाल्या आहेत. गेल्या दशकात शेती करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला असून मजूर मिळत नसल्याने शेतात तणनाशकांचा वापर वाढला. त्यामुळे शेतातील तणासोबत या रानभाज्याही नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शेतात मिळणाऱ्या रानभाज्या आहारातून संपुष्टात आल्या आहेत. एमसीएन न्यूज करता आकाश उमाळे, जामो.